Today we will discuss about the peptide linkage in amino acids, protein molecules. आज जे animals असतील, human being असतील अथवा जे animals and plants आहेत त्याच्यामध्ये काय मुख्य तत्व आहे, तर प्रथम असतं प्रोटीन्स. अल्फा अमिनो ऍसिडच्या संदर्भाबद्दल आपल्याला आज माहिती बघायची आहे. मग पेप्टाइड लिंकेज तयार होते. लिंकेजचा दुसरं एक नाव असतं बॉन्ड म्हणायचं. आपण काय बॉन्ड, मग अशा पद्धतीने आपल्याला पेप्टाइड लिंकेज क्वेश्चन आपला आहे. बायोमॉलिक्युल्स मध्ये हाउ इज द पेप्टाइड लिंकेज फॉर्म. अल्फा अमिनो ऍसिड या ठिकाणी रिएक्शन आहे आपल्याला. अल्फा अमिनो ऍसिड्स आर फॉर्मड बाय फंक्शनल कंपाउंड कंटेनिंग कार्बोक्सिलिक ऍसिड अँड अमिनो ग्रुप. कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अमिनो ग्रुप या ठिकाणी आपला त्या अल्फा अमिनो ऍसिड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. और अल्फा कार्बन आयटम, मग अल्फा कार्बन आयटम कोणता आहे या ठिकाणी? हा आहे अल्फा कार्बन आयटम. काय मग आपण या ठिकाणी नेक्स्ट पॉइंट मीन्स द अल्फा अमिनो ऍसिड आर फॉर्मड बाय बाय फंक्शनल बाय मीन्स टू फंक्शनल कंपाउंड कंटेनिंग अ कार्बोक्सिलिक ऍसिड ऍसिडिक ग्रुप अँड अमिनो ग्रुप. अमिनो ग्रुप मीन्स बेसिक ग्रुप और अल्फा कार्बन आयटम. विच कार्बन आयटम? अल्फा कार्बन आयटम्स. Now, next point, the structure of alpha amino acids, we can discuss about alpha amino acids. Next, where the NH2 single bond CH single bond R single bond COOH. In this structure of alpha amino acids, NH2 group is amino group, this is the basic group, and COOH group is the carboxylic acid groups, R is alkyl. And our aryl group is also formed. This is the structure of alpha amino acids. Now the peptide linkage or bond to alpha amino acid or hydrolysis reactions with elimination of water molecules due to peptide linkage formed. The peptide linkage, you mentioned about the peptide linkage in the last lecture. Single bond CO, single bond NH. This is called as peptide linkage. Single bond CO, single bond NH. Now the reaction is also forms points in the reactions. This is the alpha amino acids. Alpha amino acids. Another alpha amino acids. Acids. OH and H. These are the reaction chemical reactions to alpha amino acids to form the hydrolysis reactions. Water molecule eliminate or removes OH plus H. Water, this is the water, and the water is also removed and to form the peptide linkage. Means CO single bond NH is also formed by joining these two amino acids NH2 single bond CH single bond R one single bond CO. This one CO single bond CO single bond NH and single bond C as single bond R2. This linkage is called as we can say that peptide linkage. आपल्याला इथून उत्पन्न जी काही लिंकेज पाहायला मिळते अथवा बॉन्ड पाहायला मिळतो सिंगल बॉन्ड सी ओ सिंगल बॉन्ड एन एच याला आपण नाव देतो पेप्टाइड लिंकेज. मग आपण दोन अमिनो ऍसिड घेतले R1 अँड R2 म्हणजेच काय म्हणायचं त्याला डाय पेप्टाइड लिंकेज म्हणायचं. जर आपण तीन अमिनो ऍसिड घेतले आणि हायड्रोजन रिएक्शन घेतली मग काय म्हटलं त्याला ट्राय पेप्टाइड लिंकेज. अजून एक अमिनो ऍसिड घेतलं हायड्रोलिसिस रिएक्शन पाहायला मिळालं. बरोबर आहे. त्याच पद्धतीने आपण अनेक अमिनो ऍसिड घेतले आपण हायड्रोलिसिस रिएक्शन घडून आणली तर नावाचं पॉलीपेप्टाइड लिंकेज. नाउ इन दिस वे द ट्राय अँड पॉलीपेप्टाइड चेन आर लिंकेज फॉर्म बाय एडिशन ऑफ अल्फा अमिनो ऍसिड विथ हायड्रोलिसिस रिएक्शन इज ऑल्सो ऑब्टेन्ड दैट इज द ट्राय पेप्टाइड लिंकेज अँड पॉलीपेप्टाइड लिंकेज. नाउ इन द पॉइंट ऑफ biochemistry, insulin is a main material formed in the human bodies to form the there is a to control the sugar level in the bloods. Now the protein molecules insulin which contain the 51 amino acids. इथे सत्यामध्ये 51 amino acids. तर हे आपल्या सगळ्यात महत्वाचं आपण या ठिकाणी पेप्टाइड लिंकेज ऑफ पेप्टाइड बॉन्ड समजून घेतलं.